नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, थोड्या वेळापूर्वी आरोग्यमंत्री राजेश टोपे जे होते ते लाईव्ह होते। आरोग्य भरतीबद्दल विद्यार्थी मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस डिपार्टमेंट जो निर्णय घेईल, पोलीस डिपार्टमेंटने सांगितलं परीक्षा पुन्हा घ्या तर पुन्हा घेतल्या जातील। तर त्यांच्यामार्फत विद्यार्थी मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे की परीक्षा आता पुन्हा विद्यार्थी मित्रांनो OMR बेस घेतल्या जाणार नाहीत, या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल आणि प्रायव्हेट कंपनीकडून परीक्षा घेतल्या जाणार नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो ते स्वतः काय म्हणाले परीक्षाबद्दल, त्याबद्दलची माहिती आपण सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत पहा व या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा। चला तर पाहूया डिटेलमध्ये स्वतः ते काय म्हणाले त्याविषयीची माहिती। कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये घोटाळे होत नाहीत त्याच्या बाबतीत काय विशेष नाही। आणि मी फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या संदर्भात माननीय जे विधानसभा असेल, विधान परिषद असेल, फार सविस्तर चर्चा झाली आणि सविस्तर पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितण्यात आलेलं आहे की पोलीस डिपार्टमेंटचा रिपोर्ट आम्ही गट क आणि गट ड दोन्हीसाठीचा सुद्धा रिपोर्ट घेऊ। पोलीस डिपार्टमेंट जे सांगेल त्या दृष्टीनं आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये निर्णय घेऊ आणि पोलीसच्या रिपोर्टच्या अनुषंगानेच आपल्याला याबाबत पुन्हा परीक्षा घ्यायची का त्या परीक्षेच्या संदर्भात कसा निर्णय घ्यायचा। मी असंही म्हणालो होतो की ही क्वालिफाईंग एक्झाम समजून जर फार काही जास्त लोकांपर्यंत गेलेला नसेल तर मग ही क्वालिफाईंग एक्झाम समजून आपण त्यातल्या बेस्ट 10% घेऊन तो परीक्षा घ्यायची का अशा काही संदर्भाने। आणि परीक्षा पद्धती ही नक्कीच आता OMR पद्धतीची नसेल किंवा प्रायव्हेटला कुठल्याही अशा ज्या काही संस्था आहेत त्यांना देण्याचा विषय नसेल। आपल्याला परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल, पारदर्शकता आणि फेअर एक्झामिनेशन होईल। कुठल्याही परिस्थितीत एंड टू एंड मनुष्याचा कुठेही संपर्कच येता कामा नये या दृष्टिकोनातून कशी आपल्याला एक्झाम घेता येऊ शकेल की ज्यामध्ये अशा पद्धतीचा अनैतिक नीतिमत्ता नसलेल्या दृष्टिकोनातून काही घटना घडू नये। म्हणजेच अशा पद्धतीच्या ज्या काही खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या शिक्षण विभागात किंवा म्हाडामध्ये किंवा आरोग्यामध्ये काही ज्या परीक्षेच्या बाबतीत ज्या गोष्टी घडलेल्या त्या अजिबात घडता कामा नये अशा दृष्टिकोनातून परीक्षा कंडक्ट करण्याचा आमचा विचार आहे। आत्ताच मी तुम्हाला हेही सांगेल की गुजरात असेल, UP असेल, तिथेही आता CET च्या परीक्षेमध्ये 8-8 10 मुलं बसले, तिथलेही पेपर सुटले। म्हणजे याचा अर्थ कलियुगाचा आणि या सगळ्या गोष्टीचा कसा संबंध आहे तुम्ही बघा की म्हणजे अशा गोष्टी घडताच कामा नये पण त्या दुर्दैवानी घडल्या तर त्या बाबत मुलांना आता कुठल्याही परिस्थितीत याची काळजी घेतली जाणार आहे। यानंतरच्या काळात आरोग्य विभाग स्वतःच्या ताकदीवरती परीक्षा घेईल का ज्या काही परीक्षा होतील त्या? स्वतःच्या ताकदीवरच म्हणजे काय, आता लोक म्हणतात एक MPSC कडे द्या नाहीतर कदाचित काही ऑनलाईन एक्झाम झाला म्हणतो की ज्याच्यात कसं असतं की 10-15,000 क्वेश्चन पेपरचा बँक असतं आणि त्या क्वेश्चन बँक मधून वेगवेगळ्या बेंचेसवर बसणारी मुलं प्रत्येकाला क्वेश्चन पेपर वेगळा येतो, प्रत्येकाला क्वेश्चन पेपर वेगळा येतो आणि त्याच्यानंतर त्याची जी काही एकूण जी म्हणजे मेरिट जे काढायचं असतं तर त्या मेरिटसाठी एक स्टँडर्डाइज्ड एक स्टॅटिस्टिकल ती एक मेथड असते, स्टँडर्ड म्हणजे समपातळीवर कशी आणायची ती, आणि ती पद्धत आज NEET मध्ये आलोपिली जाते म्हणजे आरोग्याच्या म्हणजे तुमच्या मेडिकल एक्झामिनेशनच्या पेपरमध्ये किंवा CET मध्ये सुद्धा अवलंबिली जाते। अशा काही स्वरूपाने आपल्याला हे करता येईल का ते आम्ही निश्चित प्रकारे लवकरच तपासतो आणि कुठल्याही परिस्थितीत आमचा हेतू हा आरोग्य सेवा द्यायची आहे, त्यासाठी मनुष्यबळ लागणार आहे, कुशल मनुष्यबळ, शिक्षित मनुष्यबळ, आणि तो भरण्याचा आमचा प्रामाणिक शुद्ध हेतू आहे आणि त्यामुळं हेतूबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही। फक्त प्रश्न एवढाच आहे की यामध्ये फेअर परीक्षा घ्यायचा आमचा हेतू असताना काही ज्या गोष्टी घडतात त्या निश्चित प्रकारे निषेधार्य आहेत आणि त्या दुरुस्त करण्याचं काम करून लवकर आरोग्य सेवा पुन्हा सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून आमचा
पोलीस डिपार्टमेंट उत्तम पद्धतीने काम करते, त्यांना द्यावे तेवढे मार्क म्हणजे 100 पैकी 100 मार्क दिले पाहिजे, इतकं चांगल्या पद्धतीने ते लोक काम करतात, त्यांच्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे काही अडचणीचा तसा विषय नाही. यापुढे मग खासगी परीक्षेचे जे कंत्राट आहे ते खासगी दिलं जाणार नाही. परीक्षा पद्धतीविषयी मंत्रिमंडळात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ ठरवेल.